हे बघ, तुला खोटं वाटेल, कदाचित तुझा विश्वास बसणार नाही, पण मी सांगतोय ते सत्य आहे. तुझे वडील अण्णा नाईक मला दिसतात. नाही नाही, हे नाही होऊ शकत. अरे मी का वागेन असं तुझ्याशी? का खोटे बोलेन मी? पुरावा आहे का तुझ्याकडे? तू सिद्ध करू शकतोस का तुला अण्णा दिसतात ते? अभिराम, सिद्ध तर कावेरी सुद्धा करू शकत नाही. सुषमाच्या आईला तुमच्या समोर नाही उभं करू शकत ती. तुला माहिती आहे का, कावेरीने शेवंतासोबत मैत्री केली. एकंदरीत तिच्या वागण्यावरून तुला अनुभव आलाच असेल. एकटं एकटं राहणं, असं विचित्र वागणं, हे बघ मी तुला दोष देत नाही, पण प्लीज मला समजून घे. मला खरंच अण्णा नाईक दिसतात, माझ्याशी बोलतात. मला त्रास दिला त्या माणसाने रे, माझं जगणं नको नको केलंय. त्या दिवशी कावेरीला जो दगड लागला ना, तो माझ्या हातून लागला. कावेरी काय झालं तुला? कावेरी, ए कावेरी, पण रगत कसीला? तिला दगड लागलाय. कपाळात गोंडो कसं लागलो? आणि कोणी मारला? सयाजी. हो, पण हे बघ, मी तिला दगड मारला नव्हता. माझ्यासमोर अण्णा नाईक होता, मी त्याला दगड मारला. काल जी बंदूक रोखून मी होतो ना, माझ्यासमोर अण्णा नाईक होता माझ्या निशाण्यावर. तो कावेरीला मारण्याचा प्रयत्न करत होता म्हणून मी त्याच्या अंगावर धावून गेलो. मात्र प्रत्यक्षात सगळ्यांना असं वाटलं की मी कावेरीला. अजिबात कुणीमध्ये यायचं ना, कुणीमध्ये यायचं नाही, मी सोडणार नाही. सतत सतत ना माझ्या आजूबाजूला तो माणूस दिसत असतो. मला माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, मला त्याच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असतो, पण मी त्याच्याजवळ जाणार नाही. मला कावेरीसारखं आयुष्य नाही जगायचं. विराम, जशी कावेरीला शेवंता दिसते ना, तसे मला अण्णा नाईक दिसत आहेत. कुमुदिनी, 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 खूप शोधली तुला, कुठे होती तू? आणि मला सांग, अण्णा कुठे आहेत? इथेच आहेत, या घरात. या घरात? मग कुमुद, तू का नाही भेटत अण्णाला? अरे का पाठलाग सोडत नाहीस तू माझा? स्वतःच्या मुलांना तर सुखात जगू दिलं नाहीस, किमान माझी तरी पाठ सोड. पूर्वा, पूर्वा, काय चाललं तुझा? एवढं कसलं नाकावर राग तुझ्या? अये ग, तू का एवढा राग करतेस काकीचा? काय वाईट केलंय तिने तुझं? अभिदाचा तरी विचार कर, त्याने तुला या घरात परत आणलं, मला त्या नरकातून बाहेर काढलं. एवढं सगळं करूनही वाईट वागतेस तू त्यांच्याशी? आई, कावेरी काकी सोबत जे काही घडतंय ना, त्याचा विचार करून तरी दोन शब्द बोल ना सुखाने तिच्याशी. पण नाही ग, तुला कधी कुणाशी चांगलं बोलता आलंय का? सगळ्या घराचं सोड, पण तुझ्या या स्वभावामुळे ना तू स्वतःचा संसारही नीट सांभाळू शकली नाहीयेस. आणि आता अभिदा आणि कावेरी काकीला माझं चांगलं व्हावंसं वाटतंय, तर तू अगो काय करतो सरिता? या बघा, बघा भातीची जीभ कशी चुरू चुरू चालता ती. चलता ना मग चलून दे,
नाही तर तुम्ही लोक त्याची जीभ छाटून टाकशात. म्हणजे तुमका ह्याचा म्हणणं पट्टा? त्याचा म्हणणं पट्टा की नाही त्याच्यापेक्षा आऊस बापूस म्हणान माका तुमचा वागणं पटणार नाही. नको पटान. पण बात झाली हा तुमची लग्नाची नाटका. आणि खबरदार हा, लग्नाची पुढची बोलणी होईपर्यंत त्या विनायक भेटलंस आणि त्याच्या वांगडा बोललंस तर. काय ग फोन खाया तुझो? काय विचारतोय मी? फोन खाया तुझो? आता बघते कसा बोलतस त्याच्या वांगडात. काय ताई, भाजी चोलय पुळको येताना मग समजावते का? त्या कायरी स्वतःचो संसार सावरू शकत नाय, त्याचो संसार काय थाटणार? अण्णा नाईक, काय हो या घराने आम्ही तुमचं असं काय वाईट केलंय की तुम्हाला या घराचं भलं झालेलं बघवतच नाहीये? हा, कुठल्या जन्माचा सूड उगवताय तुम्ही? ज्या बाईने आयुष्यभर तुम्ही जर घरी आला नसाल तर अण्णाचा एक घास पण नाही खाल्ला, तिचं जिवंतपणे सोडा. पण मेल्यानंतर तिला सुखाने जगू देत नाही तुम्ही. ज्या बाईने तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलं तिच्या पाठीची सगळी तुमची पाप लागलेली आहे. माझ्या आईने एकटीने या घरातलं पुण्य टिकवलंय. आणि काय होतंय, तुमची ही बाई, ही शेवंता बाई या घरात येऊन राजरोसपणे वावरतीये. कोणी हक्क दिला अण्णा? कोणी हक्क दिला हिला? आणि तुम्हाला कोणी हक्क दिला या घरातल्या माणसांच्या जीवाशी खेळण्याचा? अरे काय चूक होती माझ्या कावेरीची, काय चूक होती त्या सयाजीची, आणि काय चूक आहे या घराची? ज्या वयात मला काही समजत नव्हतं त्या वयात मी पाहिलंय तुम्हाला. माझ्या आईची केलेली अवहेलना त्या वयात मी पाहिलं तुम्हाला या बाईच्या मिठीत. तुम्ही काय केलं? बोर्डिंगला पाठवलं मला, तोंड बंद केलं माझं. अरे पण याच काय, याच काय मनात जे कोरलंय त्याच काय? त्यात जो राग आहे, त्यात जी चीड आहे, हे कसं काढणार? तीळ मात्र ही कमी नाही होणार, नाही होणार कमी. लोकांसाठी बदलला असाल तुम्ही, पण आमच्यासाठी हे तुमचे गुण आणि ही तुमची पाप तशीच ती गुण आहेत, आणि म्हणून आजपर्यंत या सगळ्या गोष्टी घडतायत. बेंगलोरहून परत आलो मी, म्हटलं हे घर पुन्हा उभं करू आपण. नायकांचं घर, हा फक्त नायकांचं घर, अण्णा नायकांचा वाडा नाही. पण तुम्ही तर आमची पाठ सोडतच नाही आहात. अरे गेलात ना तुम्ही, गेलात ना, वारलात ना, मग जगू दे ना आता आम्हाला. तुम्ही जेव्हा जिवंत होता तेव्हा दिवस रात्र मरण जगलोय आम्ही सगळे, आता तरी जगू द्या. जगणं काय असतं, आनंद काय असतो, सुख काय असतं, स्वातंत्र्य काय असतं ते आम्हाला पण अनुभवू द्या ना. अण्णा कुठे? ह्या घरात. कुमुद तू का नाही भेटत अण्णाला? मला खरंच अण्णा नाही दिसतात, माझ्याशी बोलतात,
मला त्रास दिला त्या माणसाने रे, माझं जगणं नको नको केलंय. अण्णा नाईक निघा या घरातून, आता तरी जगू द्या आम्हाला. आम्ही आमच्या नावाशी तुमचं नाव जोडतो ना, मग तेवढंच काय ते अस्तित्व तुमचं राहिलंय या घरात, बाकी काही नाही. जगू द्या आम्हाला आता तरी, सगळ्यांना जगू द्या. रडान काही एक होऊचा नाही आणि जवसर हैसून जाणस नाही ना, तवसर हे भूक पण संपाचे. जर ह्या लोकांनी तुझा लगीन लावून नाही दिलेली ना, तर खुशाल पळून जा, तो पोरगो तरी तुका सांभाळीत. खरा सांगते पूर्वा, तुझ्या आयुष्याचा निर्णय ना तुकाच घेऊ, पण काय झालं तरी काळजी करू नको. मी असे तुझ्या, मी तुझ्या पाठीशी असे. विनय, मला बोलायचं रे तुझ्याशी, मन मोकळं करायचंय मला, पण कस, मोबाईल पण नाहीये. कावेरी काकी, तिचा फोन घेते. घबरे बाबा घब, मका माहित हा, बापांच्या पापांची जळ तुझ्या संसारात लागता. या घरासाठी तू हाय सरिलस, घर तू परत उभ्या केलस. वाटला होता आता सगळा व्यवस्थित होत, पण माहेन तुका थांबून घेतलंय रे सर. त्याच वेळेत काळजावर दगड ठेवून तुका निरोप देऊक वया होता मी. माफ कर बाबा बाका. आई चुकला माझा. आई काय करतेस तू, असं नको करू. बाबा किती नाकारलास ना, तरी जा आता. आता निर्णय तुझो हा, तुका जाऊचा असत जा, जा, जा. नाही आई, नाही जाणार मी. ह्या घराची जबाबदारी घेतली आहे मी, पूर्वाच्या लग्नाची जबाबदारी घेतली आहे मी, ती फेटाळून नाही जाणार. अण्णा नाईक जर हट्टी असतील ना, तर मी पण नायकांचं रक्त आहे, मी पण नाही घेणार माघार. मी नाही आता मागणार, मागर घेणार नाही मी. नाही काय पण झालं तर पूर्वाचं लग्न होणार. मी करून देणार लग्न पूर्वाचा. तू तू आहे ना माझ्या सोबत, सांग ना कुमुदिनी, आहे ना? मी तुझ्या सोबतच आहे,
कायम आहे. तुझा तुझ्या खोली आहे पण काकी तुझ्या काकीची काळजी घेऊ मी असय तुझा का आली इकडे का तू पूर्वाचं लग्न तोडायला बघते तुला नाही ना बघत घरी कोणाचं चांगलं होतो ते त्या घराच्या भल्यासाठीच मी आई सरील पण ती बया ता होक देणार नाही कावेरी येळी स्वतःक सावर तिच्यापासून लांब राह नाहीतर घात करीत ती बया ती नाही करणार ती नाही करणार ती माझी मैत्री आहे नाही मी नाही जाणार लांब मी नाही जाणार लांब एकटूच कसो काहीलस ताखया आता ता बोलवणारच माहित उभ्या कसा रवत नाही ता मी बघतय अण्णा बोलव तुझ्या शेवंता आता मी तुझ्या पुढे कसं जाणार तुम्हा का बोलवलंस तुझी विद्या हा तुझ्या सहाय्यक तूच बोलव शेवंता मी आदेश देत आहे यो अण्णा नाही कोणाच्या आदेशात जुमानत नाही मी तुका बंधनातून बाहेर काढलंय खैसरच चुकला काढलंस तुम्हा का बंधनातून बाहेर पण आता जा मी करीन ता माझ्या मर्जीन जाणार माझ्या मर्जीन जातलंय तर सयाजी संपूनच बच्चे स्वतःच्या जाळ्यात अडकलंस गो